नमस्कार, माझे नाव श्रावणी बालाजी कपाट। मी आज तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त एक गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीचे नाव आहे परोपकारी कासव। एका नदीच्या पात्रात एक भले मोठे कासव राहत होते। नदीच्या अलीकडे एक गाव होते, तर पलीकडे एक पुरातन शिव मंदिर होते। त्या मंदिराचा पुजारी रोज सकाळी नदी काठी यायचा, नावेत बसायचा आणि पलीकडे जायचा। तो शिव मंदिरात पूजा अर्चा करायचा, नैवेद्य दाखवायचा आणि मग स्वतःला नदी काठीवर येऊन जेवायचा, पाणी प्यायचा, विश्रांती घ्यायचा आणि मग परत मंदिरात जायचा। दुपारी पुजारी जेवायला बसला की तो जवळच्या अन्नाचे तीन भाग करायचा, त्यातला एक पशु पक्ष्यांना, एक मासे कासवाला आणि तिसरा स्वतःला। नदीच्या पाण्यातील कासव रोज तिथे यायचे, पुजाऱ्याने दिलेले अन्न खायचे आणि मजेत निघून जायचे। हे असे रोज चालायचे। मात्र एकदा काय झाले, सकाळी पुजारी बुवा गेले तर ऊन, दुपारी जेवायला आले तर ढग आणि संध्याकाळी धोधो मुसळधार पाऊस। सगळीकडे पाणीच पाणी झाले। नदीला पाणी वाढले, पाण्याचा वेग वाढला, संध्याकाळी नाव आलीच नाही। यामुळे पुजारी बुवा पुढे प्रश्न पडला, आता घरी कसे जायचे। त्याला पोहोचायला येत होते, पण एवढी मोठी नदी, वेगाने वाहणारे पाणी, त्याला काही धाडस होत नव्हते। तो काठावर विचार करत उभा होता। तोच ते कासव तिथे आले आणि म्हणाले, पुजारी दादा, अहो चिंता करू नका, मी करतो तुम्हाला मदत, चला बसा माझ्या पाठीवर। पुजारी बुवा पुढे झाले आणि कासवाच्या पाठीवर बसले। त्या पाण्यातून कासवाने त्यांना सुरक्षितपणे पैल तीरावर आणून सोडवले। कासवाने उपकाराची परतफेड अशी केली, काय मुलींना कशी वाटली ही गोष्ट, आवडली ना। आपण येथे हे लक्षात ठेवायचे की आपण नेहमी दुसऱ्याच्या उपयोगी पडावे, भुकेल्या प्राण्याला, माणसाला यथाशक्ती खाऊ घालावे। आपण जर अशी दुसऱ्याला मदत केली तर इतर लोकही आपल्याला मदत करण्यासाठी पुढे येतात। नमस्कार, मी ईश्वरी प्रतापसिंह मोहिते। आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त मी आज तुम्हाला गोष्ट वाचून दाखवणार आहे। माझ्या गोष्टीचे नाव आहे शक्ती नको डोकं हवं। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, अशी एक म्हण आपल्याकडे आहे, खरं ना। अशाच एका अतिशहाणा आणि आपल्या शक्तीचा गर्व करणारा एका मस्तवार बैलाची ही गोष्ट। एका शेतकऱ्याकडे एक बैल होता। तो चांगला दष्टपुष्ट आणि मस्तवार होता। तो गोठ्यातल्या इतर गुरांना दिलेल्या चारा पाणी स्वतःच खात असे, त्याला त्याच्या शक्तीचा गर्व होता। ही गोष्ट बियातल्या एका छोट्या पण निटुकल्या उंदराच्या लक्षात आली। ह्या बैलाची खोड कशी मोडायची ह्याचा तो उंदीर विचार करू लागला आणि एक दिवस भरपूर खाल्लेल्या त्या बैलाला जरा सुस्ती आली आणि तो झोपला। तेव्हा तो निटुकला उंदीर बियातून बाहेर आला, हळूहळू पुढे गेला आणि पटकन त्या बैलाच्या नाकाला चावला। काय चावलं असा विचार करून त्या बैलानं रागाने समोर पाहिलं, तर छोटा उंदीर म्हणा काय टव करून आणि लुक लुक करणाऱ्या डोळ्यांनी बैलाकडे पाहत होत। बैलानं शिंग उगारली आणि तो त्या उंदराच्या अंगावर धावला। तोपर्यंत उंदीर मामा बिळात दिसला। उंदराला पकडण्यासाठी त्यानं बाहेर यावं म्हणून तो बैल त्या भिंतीवर धडका मारू लागला। 5-6 धडका मारून बैलाचं डोकं दुखू लागलं, पण छोटा उंदीर मामा बियात अगदी मजेत आणि सुरक्षित होता। थोड्या वेळानं बैल पुन्हा झोपी गेला। धाडस करून तो चिटुकला उंदीर परत बाहेर आला। त्याने परत एकदा बैलाच्या नाकाचा चावा घेतला आणि परत बियात पळाला। बैलाला खरं तर आताही राग आला, पण करणार काय, भिंतीवर धडका मारून तर आपलंच डोकं फुटणार। तेवढंच चिटुकलं मात्र त्या छोट्या बिया सुरक्षित आणि वर कसं बघते बघा। बैल काय करावं या विचारात पडला। शत्रू समोर असं नाही, त्याला काहीच करता येईना। तेव्हा बियातल्या ते उंदीर मामा म्हणाला, अहो बैल बा, नुसती शक्ती आणि सामर्थ्य असून भागवत नाही, डोकं पण असावं लागतं। शक्तिशाली प्राण्याला जय मिळत नसतो, तर कधी कधी छोट्या प्राण्यांचीही अक्कल हुशारी सरशी होते। काय आलं का लक्षात मी काय म्हणणार ते। धन्यवाद।